मंगल प्रभात लोढा जेव्हा छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलतो तेव्हाही एकनाथ भाऊ चकार शब्द काढत नाहीत, कारण अपना काम बनता भाडमे जाय जनता उनको क्या है, हे चुकीचं आहे अशा पद्धतीने त्यांनी बोलू नये वगैरे वगैरे वगैरे। अरे वा, तुम्हारे आलम पनाह को बोला तो एत्ता कत्ता झोंबिया, तुमको कत्ता झोंबिया, तुम्हारे आलम पनाह को जरा से क्या बात कर दी तुम्हाला झिनझिन्या आल्या नुसत्या आणि तुम्ही लगेच माध्यमांच्या समोर आलात। पण महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अवमान होताना मात्र देवेंद्रजी जाणीवपूर्वक आली मिळी चुपचळी करून गप्प बसले, याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजींच्याच अधिपत्याखाली छत्रपती शिवरायांच्या अवमानाचं षडयंत्र चालू आहे। देवेंद्रजींच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांच्या बद्दल प्रचंड आकस आणि द्वेष आहे। तो आकस आणि द्वेष असल्यामुळेच छत्रपतींचा अपमान होत असताना देवेंद्रजी चकार शब्द बोलत नाही। इथे पलावा सिटी आहे तुमच्या कल्याण मध्ये, ही पलावा सिटी मंगल प्रभात लोढानं उभी केली, ही पलावा सिटी मंगल प्रभात लोढानं उभी केली, शेअर कुणाला कुणाला दिले ते जरा विचारून घ्या। माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत, कदाचित ते सगळे शेअर पोचल्यामुळेच मंगल प्रभात लोढा जेव्हा छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलतो तेव्हाही एकनाथ भाऊ चकार शब्द काढत नाहीत, कारण अपना काम बनता भाडमे जाय जनता उनको क्या है, त्यांचं काय म्हणलात दादा, माध्यमांनी दखल घ्यावी, पोलिसांनी दखल घ्यावी, मी अजिबात बोललेली नाही।